नितेश राणेंची भाषा शरद पवारांना सुद्धा खटकली. थेट प्रहार करत म्हणाले, सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागेल. रत्नागिरीतल्या चिपळूण दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. मालवणमधील महाराजांचा पुता वाऱ्यामुळे पडला. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या स्पष्टीकरणावरून शरद पवारांनी आसूड ओढले. मुंबई गोवा हायवेसह राज्यातल्या इतर रस्त्यांवरून पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागेल अशा शब्दात शरद पवारांनी राणे पितापुत्रांवर प्रहार केलाय. शरद पवार म्हणाले, महाराजांच्या पुत्यात पण पैसे खायचं काम केलं आहे. भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोहोचला याचं हे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता नौदलाकडून तयार केला असं सरकारकडून सांगण्यात आलं. वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचं राज्य सरकार सांगते. गेटवे ऑफ इंडियाच्या शेजारी उभ्या असलेल्या पुतळ्याला कधीही धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गमधला पुतळा वाऱ्यानं पडला असं सांगतात. कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. शरद पवार म्हणाले, आयुष्यात अशा पद्धतीचा रस्ता कधी पाहिला नाही. एखादा जर पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचेल की नाही, 3 वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पुण्यात ज्या खड्ड्यात ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार करण्यात आलेला, याचा अर्थ स्पष्ट आहे. भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाही, तसं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार आहे असं दिसत. जर उदाहरण सांगायचं झालं, तुम्ही असते 2-3 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचा एक रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला, खड्ड्या झाला. त्या खड्ड्याचं सर्क पडलं. रस्ते शहराच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण करार शिवसून किंवा शिवसून बनवे त्याच्याचे काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत, याचा अर्थ लोकांचं म्हणणं की याच्यात त्याचे गैरव्यवहार झालेले आहेत हे म्हणायला आधार असं दिसत. चौकशी झाली पाहिजे. चौकशी केली पाशांच्या रस्त्याची. मला सांगितलं की 3 लहान रस्ता दुरुस्त केलं, 3 वेळेला तरी रस्त्याची अवस्था केली. असं हे तर असं चित्र असेल आणि उद्या जनतेने आम्हाला संधी दिली त्याचे हाय लावून एक्सपर्ट कमिटी घेऊन सगळं इन्क्वायरी करून आणि एक तर सुधारणा कशी करता येईल ती करून तर चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या असतील तर त्यांना त्यांचं स्थान धरपायचे विचार करावा लागेल. की आज काल मी करारनुगाने चालत शिवसेने 300 वर्षांची एका खराब वर्षा केली पाहिजे आणि ही स्थिती माझ्या कामावर असे आले की मुंबई शिवसून किंवा मुंबई हा जो रस्ता आहे तिथं सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे. तसं बाळासाहेब तक्रार करून आले त्यांना अनुभव असं वाद येतो. इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे. या राज्यात कधी काही आम्ही राज्य चालवलं आम्हाला खाली वाहन घालावं लागेल असा रस्ता आहे आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते, इतकं व्हेरिफिकेशन करण्यात जाते, ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे. आज आम्ही इतका काही भाष्य करू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेने 2 महिन्यांनी वेगळा निकाल घेतला ते हे रस्ते जे केले तिथे चौकशी होईल. तर काही ठिकाणी असं दिसतंय की पावसाळ्यात लिहिले आता गावात या शिवसेने मधून
ते पडला मध्ये आणि आता त्याच्यात काही वेगळे सत्यात आहे हे जीवनिश करून काही करण्याचा विचार असा एक गव्हर्नर केला इथे पण याचा अर्थ अशा महत्वाच्या कामाकडे किती व्हेरिफिकेशन करणार असं राज्य सरकार होते केंद्र सरकार होते हे स्पष्ट ब्युरो रिपोर्ट SBN मराठी चिपळूण.